नाशिक मध्ये 27व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, त्यासाठी मुंबई मध्ये पत्रकार परिषद देखील घेण्यात आली। सदर पत्रकार परिषदेमध्ये सायकलिंग फेडरेशन ऑफ आशियाचे सेक्रेटरी जनरल ओंकार सिंग यांनी आता आपलं मत व्यक्त केलंय। भारतात सायकलिंग पटू तयार होत आहेत, पण त्यांना पाहिजे त्या सुविधा उपलब्ध होत नसल्याने खेळाडूंना जागतिक स्तरावर मोठी कामगिरी करता येत नाहीये। सरकारने यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायकलिंग ट्रॅक उपलब्ध करून देणे गरजेचं असल्याचं मत जनरल ओंकार सिंग यांनी स्पष्ट केलंय। सदर स्पर्धा ही 5 ते 11 जानेवारी 2023 दरम्यान सिन्नर जिल्हा नाशिक येथे आता खेळवण्यात येणार आहे। तर या स्पर्धेमध्ये देशातील 31 राज्य आणि क्रीडा मंडळाचे संघ सहभागी होत असून या स्पर्धेमधून राष्ट्रीय अकॅडमीसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे। 27व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारतर्फे समृद्धी मार्गामधला 534 ते 565 किलोमीटरचा भाग हा स्पर्धेसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय, त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन सोपं झालंय असं मत सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव प्रताप जाधव यांनी व्यक्त केलंय।